नमस्कार, मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर खूप दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही आहे. मला वाटतं फेस टू फेस मी व्हिडिओ ह्याला केलेला, अधिक महिन्याचा जो व्हिडिओ झाला आमचा, तर तो तेव्हा केलेला मी. त्याच्यानंतर मी व्हिडिओच केला नाही आहे. त्याचं कारण ही तसंच होतं, कारण की मला असं वाटतं कुठेतरी की सगळ्या गोष्टी आपण शेअर करतोच, परंतु त्या ती जी सिच्युएशन होती ना, ती सिच्युएशन माझी खूप हे वाटलं मला, एकदम अजिबात. कुठलं आपल्याला हेच नसतं की बाबा अक्षरशः म्हणजे मी दिवसभर मी काय करते किंवा मी कशी राहते मला ह्याचंसुद्धा भान नसायचं. म्हणजे मी इतकं टेन्शन घेतलेलं आहे एखाद्या गोष्टीचं, किंवा माणूस कसा डिप्रेशनमध्ये कसं जातो ना, त्या टाईपमध्ये मला झालं होतं. असं म्हणलं तरी काय हरकत नाही आहे, परंतु त्याच्यातून सुद्धा सावरलं, आता मी स्वतःला सावरलं. कारण की खूप म्हणजे आपला जो जीव असतो ना, तर तो जास्त जीव असतो तो मुलांवरच असतो. आणि नेमकं मुलांना आपल्या काय झालं किंवा मुलं आजारी पडली ना की खूप मला तरी खूप टेन्शन येतं आधीपासूनच. त्यामुळे झालेलं काय की मागे आता सध्याचं जे वातावरण आहे तर ते व्हायरल फीवरचं आहे. किती दिवस झाले तरी फीवर उतरत नाही आहे. सगळे ब्लड टेस्ट करा, हे करा, ते करा, तरी ब्लड टेस्ट सगळे नॉर्मल येत होते, तरी त्याचा ताप उतरत नव्हता, दादूचा ताप उतरत नव्हता. त्यामुळे इतकं मला टेन्शनमध्ये होते, मी इतकं स्ट्रेसमध्ये होती की जेव्हा मी व्हॉइस ओव्हरसुद्धा द्यायची ना, तर मला असं वाटायचं मी कुठेतरी अडखळते बोलताना, असं वाटायला लागलं मला. म्हणजे तो जो कॉन्फिडन्स असतो ना, तर तो कुठेतरी लो झाला माझा. मला असं वाटायला लागलं की मी कुठे कमी पडले का, म्हणजे त्याला हे करायला की त्याला सांभाळायला त्याची काळजी घ्यायला मी कुठे कमी पडले का, असं मला स्वतःलाच कुठेतरी ब्लेम करायला लागली मी. आणि मला गिल्टी वाटायला लागलं खूप. परंतु त्याच्यातून सुद्धा आता आपणच जर असं हे केलं तर मग मुलांकडे कोण बघणार. मग त्यामुळे परत मी स्वतःलाच अजून सांगायची आणि मग परत त्याची काळजी घ्यायला लागली. त्यामुळे बऱ्यापैकी ना माझं खूप सगळं ना, म्हणजे 100% जे लक्ष होतं ना, तर ते फक्त मी त्याच्याकडे दिलेलं आहे लक्ष. इवन त्याची स्कूलसुद्धा खूप मिस झाली. स्कूल मिस झाली म्हणजे तसंही ऑलरेडी इकडे सुट्ट्याच होत्या, पाऊस असल्यामुळे ना खूप सगळ्या स्कूलला सुट्ट्याच होत्या. आणि त्याचं सुट्ट्यांमध्येच ते त्याला ताप, एकदा ताप आला की मग लगेच सर्दी खोकला आलेलाच आहे. त्याच्यानंतर कधी वॉमिटिंग वगैरे असं काही ना काही, मग खूप टेन्शनमध्ये येतं. आणि मला वाटतं मुलं बऱ्यापैकी अर्ध्याला अर्धी मुलं अशी आजारीच पडलेली असतात. म्हणजे टीचरसुद्धा म्हणायच्या की मुलं खूप आजारी पडतात. आणि हल्लीचं जे इन्फेक्शन आहे तर ते खूप एकदम बेकारच आहे म्हणावं लागेल. खूप काळजी घ्यावी लागणार आहे. सो दादू आता ओके, म्हणजे ओके एकदम ठणठणीत बरा आहे. त्यामुळे मला आता कुठेतरी थोडंसं हे वाटलं. हॉस्पिटलमध्ये पण होतं आम्ही, परंतु मी नाही शूट करू शकले कुठल्याच गोष्टी. कारण की बघा, जेव्हा हे असं होतं तेव्हा आपली कुठलीच मनस्थितीच नसते की आपण काही शूट वगैरे करू किंवा कसलंच काहीच नसतं. माझं 100% जे फोकस होतं तर ते फक्त त्याच्याकडे होतं. मला असं वाटलं की जोपर्यंत तो ओके होत नाही तोपर्यंत मी कसलाच व्हिडिओ बनवणार नाही, म्हणजे मी कसलाच व्हिडिओ बनवणार नाही किंवा कुठेच मी लक्ष देणार नाही, असं माझं थोडंसं झालं होतं त्यामुळे. परंतु जितकं होता होईल तेवढं मी शॉर्ट बनवायचा प्रयत्न करायचे की ॲटलिस्ट तेवढं तरी शॉर्ट तरी जाईल म्हणून. पण ते सुद्धा मला थोडंसं वाटायला लागलं कम्फर्टेबल की तो ओके आहे, तरच मी बनवायचे, म्हणजे तो झोपला वगैरे असेल तर. सो मी दादूला दाखवते आता तुम्हाला, त्याला बोलवते मी दादूला, कारण की खूप सगळ्यांना दादूला बघायची इच्छा असते. त्यामुळे दादू इकडे बाळा. सो आता आमचा दादू एकदम ठणठणीत वर आहे ना बाळा. काय झालेलं तुला, काय झालेलं सांग ना, तू सांग ना, तू सांग ना बाळा काय झालेलं. ताप आलेला ना, ताप आलेला ना. आता असा इतका खेळतोय ना की तो एक मिनिट पण थांबत नाहीये, नुसतं इकडून तिकडून उड्या मारायला लागल्या. आता ह्या सोफ्यावरून त्या सोफ्यावर, बेडवरून इकडून तिकडून आता उड्या मारायचं चाललंय त्याचं. म्हणजे बघा मुलांचं कसं असतं, आजारी असली की ना तो खायचा नाही ना, ताप आला ना की खूप हे व्हायचं. आणि
एकतर माझ्या दोन्ही मुलांना ते हे होतं, ताप जास्त आला की एकदम हे व्हायचं, ते झटके वगैरे द्यायचे, त्याच्यामुळे मला ते खूप टेन्शन येतं. कारण मी दोघांचं पण बघितलेलं आहे, तेव्हा मला असं वाटतं मलाच ॲडमिट करावं लागणार आहे की काय अशी माझी अवस्था होते. त्यामुळे जे सगळं मी फोकस करायचं होतं तर ते पूर्णपणे फोकस मी त्याच्यावरती केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या मुलांची काळजी घ्या, मुलांबरोबर स्वतःची पण काळजी घ्या मेन म्हणजे. कारण की आपण चांगले असेल तरच मग आपण आपल्या मुलांची काळजी घेऊ शकणार आहे. ह्या सिच्युएशनमध्ये खरं तर मी माझ्याकडे तर अजिबातच लक्ष दिलेलं नाही आहे स्वतःकडे, कारण की मला तो व्यवस्थित होणं खूप इम्पॉर्टंट वाटलं. त्यामुळे सो म्हणजे बरेचसे व्हिडिओ जे आहेत तर ते आहेत आता पेंडिंग. आपले व्हिडिओ पेंडिंग इन द सेन्स की मी आजारी पडला तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की कदाचित घरामध्ये कुठे धूळ वगैरे झाली आहे का, त्याच्यामुळे काय बॅक्टेरिया इन्फेक्शन वगैरे झालं असेल, तर मी अख्खं घर म्हणजे पूर्ण घर सगळं साफसफाई करून घेतलेलं आहे तेवढ्या त्या वेळामध्ये सुद्धा. सो तो व्हिडिओ मी बघूया, ते छोट्या छोट्या क्लिप काढलेल्या आहेत, इतकं जास्त पण नाही, परंतु त्याच्यात सुद्धा सगळे इन्फॉर्मेटिव्हच आहे माहिती, जेणेकरून त्याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकता येईल किंवा घेता येण्यासारखं आहे की कशाप्रकारे काय केलं पाहिजे ते. सो मुलांची कृपा करून खूप 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 काळजी घ्या, त्यांच्यावरती जास्त फोकस करा मुलांवरती, मला हेच सांगायचं होतं थोडंसं. त्यामुळे आज म्हणलं आपण एकदम फेस टू फेस व्हिडिओ करूया. आज तसंही त्याला सुट्टीच होती, आज 9 तारीख आहे, आदिवासी डे आहे, त्यामुळे त्याला सुट्टी आहे, त्यामुळे तो घरीच होता. फक्त आराध्याला सुट्टी नाही, ती गेली स्कूलमध्ये, परंतु ह्याची एकदम मजाच असते. आणि हा आज ॲक्च्युली जायला उत्सुक होता स्कूलमध्ये, त्या ओके होता त्याच्यामुळे तो उत्सुक होता, परंतु ऑलरेडी त्याला सुट्टी आली त्यामुळे तो राहिला. सो चला मुलांची काळजी घ्या इतकंच, कारण की खूप सध्या व्हायरल होत आहे मुलांना त्यामुळे. आणि 15-15 दिवस काय महिना महिना जात नाही असं डॉक्टरसुद्धा स्वतः सांगत होते की खूप व्हायरल एकदम हे झालेलं आहे. अँटीबायोटिक दिला, काहीही दिलं तरी ते ठीक होत नाही. अक्षरशः ह्याला तर काय काय केलं ते आम्हालाच माहिती आहे त्याच्यासाठी तर आम्ही. सो चला आता बाकीचे जे व्हिडिओ आहेत तर ते मी कंटिन्यू करेन, परंतु बघा ते सुद्धा एक 2 पार्टमध्ये मी करते, कारण उगाच मोठा झाला ना पार्ट, तर मग कसं कोणी बघत पण नाही किंवा मोठे बघायला व्हिडिओ जास्त इंटरेस्ट येत नाही. त्यामुळे जितका छोटा होईल तितका मी करायचा प्रयत्न करते आणि मग ते सुद्धा मी व्हिडिओ ॲड करेन त्याच्यामध्ये. सो चला तोपर्यंत ते व्हिडिओ बघून घ्या. आणि उद्यापासून मी ट्राय करेन की उद्यापासून किंवा 1-2 दिवस थोडंसं रुटीनमध्ये आलं ना तर मी ट्राय करेन रेग्युलर टू रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन. कारण बरेचसे व्हिडिओ माझे पेंडिंग आहेत, खूप सगळे व्हिडिओ पेंडिंग राहिलेले आहेत त्यामुळे. सो दादू चला आता दादू सगळ्यांना बाय बाय करेल ना. चला भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.